मी सो करतो जोर मोठा झाल्यापेक्षा मी भारतीय विद्यार्थी सेनेपासून काम करतोय, कार्यकर्ता दशेपासून काम करतोय, का कॅडरमध्ये काम करतोय. तसं रुपालीताई पण एका कॅडरमध्ये काम करत होते. आज तुम्ही जर बघितलं त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्वांगीण सगळ्या विषयांना स्पर्श करून महिलांच्या संदर्भातले जे सगळे विषय आहे ते टोटल विषय घेतले आणि त्यांना त्या दृष्टीने मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी सांगितलं मुलींनी कशा पद्धती सोशल मीडियाचा वापर करावा, स्वतः कसं उठून उभं राहावं, कशा पद्धती पालकांना तुम्ही कन्व्हिन्स करावं या संदर्भामध्ये इतके विस्तृत जर कोण सांगतंय तर ते कार्यकर्ता सांगू शकतो. एखाद्या कुटुंबातून उठून आलेल्या व्यक्तीला एवढं सांगता येणार नाही. ते फक्त शो मिरवण्यासाठी किंवा मिरवण्यासाठी पदं घेणारे काही लोक आहे. त्या लोकांसाठी माझा सल्ला होता की जो कार्यकर्ता अशापासून काम करतो त्याला सगळ्या गोष्टींची ही अडचण समजते. आणि या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यात देशामध्ये बाबासाहेबांनी जी घटना दिली, सर्वसामान्य माणसासाठी दिली, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी दिली, याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता जो असं उद्याचा राज्यकर्ता बनला पाहिजे, राजाच्या घरात राजा जन्माला आला नाही पाहिजे, घराणेशाही पुढे गेली नाही पाहिजे, हीच संकल्पना घेऊन आम्ही पुढे जात असताना काही लोक घराणेशाही पुढे लोटत असतात. ती घराणेशाही काही कामाची नाही त्याच्या संदर्भामध्ये मी बोलत होतो. आणि आज रुपालीताईंनी जे बोललं खऱ्या अर्थाने मला त्यांच्याविषयी अजून माझ्या मनामध्ये सन्मान वाढला की एखादी कार्यकर्ता महिला एखादा आयोगावर बसल्यावर किती चांगलं काम करू शकते. महाराष्ट्र राज्यभरामध्ये म्हणजे गडचिरोलीपासून तर चांद्यापासून तर बांद्यापर्यंत फिरून मुलींच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यामध्ये काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा पहिल्यांदा झालेला प्रयोग आहे. हा महायुती सरकारमधल्या महिला आयोगाकडून झालेला प्रयोग आहे. खऱ्या अर्थाने तो मला असं वाटतं की कौतुकास्पद आहे. मुक्ताईनगरमध्ये आल्या, मुक्ताईनगर सीमावर्ती तालुका आहे, सीमावर्ती मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने त्यांचे स्वागत बी करतो, अभिनंदन पण करतो आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काम करताना शुभेच्छा पण देतो. राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही या निर्णयाकडे कसं? नाही, मी त्यांच्याकडे बघतच नाही. निर्णय तर कुठे राहिला नाही त्यांचा आला. त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आहे? तुम्ही बघितलं त्यांच्याकडे, तुम्ही बघू शकत नाही अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे खडसेंवर काय बोलायचं? खडसेसारखा माणूस ते एबीपी माझा जे आपल्या कट्ट्यावर सांगतो की राजकारणाचा स्तर, राजकारण भाषेचा स्तर घालवला खाली गेला आहे. अहो, तुमच्या संदर्भात अनेकांनी लेख लिहिले, राजकारणाचा स्तर खाली तुम्ही घेऊन गेलात. सार्वजनिक भाषणामध्ये अश्लील टिपण्या तुम्ही केल्या, लोकांना घाणेरड्यापद्धती तुम्ही बोललात, पुण्याच्या एका घाणेरड्या गल्लीच्या संदर्भात तुम्ही बोललात. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का? तुम्ही कसे झाले इतके वर्ष लोकप्रतिनिधी, कसे इतके मोठे नेते झाले हे मला कळत नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खडसे आयुष्य संपलेला माझ्यासाठी. खडसे संदर्भात बोलले म्हणजे वेळ वाया घालले. आणि अशा माणसाला जर तशा भाषेत बोलायचं असेल तर ती योग्य वेळ येऊ द्या इलेक्शनची, ते त्या पद्धतीत त्या काळातही बोलू. पण आज ती वेळ नाही आहे. शेवटी महाराष्ट्राची जनतेला मी पण जबाबदार राहून काम करतो. माझ्या तोंडून एखादा चुकीचा शब्द गेला नाही पाहिजे जो त्यांच्या तोंडून जातो. ते दमानेताईंच्या विरोधामध्ये एका महिला भगिनी संदर्भात काय बोलले, त्यांच्या घरात महिला भगिनी आहे, त्यांच्या संदर्भात कोणी बोललं त्यांना आवडेल का? त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी त्यांच्या तोंडून झालेल्या आहेत. अतिशय खालच्या पातळीवर बोलणारा नेता म्हणून जर कोणाची ख्याती असेल तर ते खडसेंची आहे. तर ते खडसेंवर काय बोलायचं? बोलताना पण चांगल्याकडे बोललं पाहिजे. आणि एखाद्या किचडमध्ये फत्तर मार के क्या फायदा? इसलिए उनको छोडो, बाकी देखेंगे. मी आमदार म्हणून काम करताना मी इतका समाधानी आहे. या 5 वर्षामध्ये मी कधीच गेलो नाही कुठे. मंत्रिपदाचा कार्यकर्ते असता, कार्यकर्ता जोश असतो, त्यांना वाटतं की असं झालं पाहिजे. पण मी आमदार म्हणून काम करायला इच्छुक आहे. भविष्यात आमदारकी जर मिळाली तर परत मी आमदार घेऊन काम करेन. मला मंत्रीमध्ये काही स्वप्न पडलं नाही. मी मंत्री कधी होण्याची माझी डोक्यात पण नाही आहे. आणि मला मंत्री नाही व्हायचं आहे. ज्यांना मंत्री व्हायचं आहे ते तुमच्या जवळपास आहे, तुम्ही रोज त्यांच्या बाईट घेता, त्यांना मंत्री व्हायचं आहे म्हणून ते चाललेलं आहे सगळं. आता इकडे मंत्री केला, आता इकडे मंत्री करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न चालले आहे. कालपर्यंत ज्याला शिव्या दिल्या आहेत त्याला जेलमध्ये टाकलं, त्याला घरी बोलवायचं, त्याला समजू नका झालं ते झालं, जेवण कर, काय काय पाहिजे ते सांग आणि भविष्यात तुला आम्ही मदत करू. अशा पद्धतीत मतदारसंघामध्ये एक मोठा नेता प्रत्येकाला दररोज घरी बोलवतो आहे, असे आमिष दाखवतोय किंवा त्या पद्धतीत दबाव टाकतो आहे. एकच मोठा नेता आहे मुक्ताईनगर, कोण करणार आहे? ते काय ते मला नाव नाही येते सर. आता मी तुम्हाला सांगितलं, मला नाव घ्यायची इच्छा नाही आहे. प्रयत्न करता मंत्री बिंत्री होण्याला आमचा विषय आहे. ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा. ते कोथडी ग्रामपंचायतमध्ये निवडणूक लढा, ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा. कोथडी ग्रामपंचायतमधल्याही अनेक ग्रामपंचायतीच्या जागा भोगवट्याची, अतिक्रमण जागा भोगवटा करून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर लावून घेतले. असे हे लोक ज्यांनी स्वतः जागा घेतल्या, घरं बांधल्या लोकांना ग्राम म्हणजे तुम्हाला अतिक्रमणच्या जागा विकल्या, असे हे लोक लोकांना काय न्याय देतील? इथे हे सरकार लोकांना दोघं हाताने देत आहे. लाडकी बहीण असेल, पंतप्रधानाचं कौशल्य विकास असेल, तुम्ही बघितलं असेल मुलींना मोफत शिक्षण असेल, हे कधी सरकारमध्ये इतके वर्ष राहिल्यावर यांच्या डोक्याच्या संकल्पना आल्या नाही. पण या संकल्पना आता आल्यावर इकडे कार्यालय, इकडे कार्यालयामध्ये ते कामगारांचं आपण जे बोलतो कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून या दुसऱ्या कार्यालयामध्ये फॉर्म भरायचे आणि इकडून आणून तिकडे द्यायचे, हे सगळी पद्धत चालली आहे. एकामेकाला दोघं काम करतात. तुम्ही एबीपी माझावर पाहिलं असेल की त्यांनी विचारला प्रश्न की तुम्ही भाजपचे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते तुमच्या मागे फिरता, त्यांनी सांगितलं हो फिरता,
ही स्थिती मुक्ताईनगरची आहे. कोण भाजपचा कोण राष्ट्रवादीचा कधी समजत नाही. आज सकाळी या ताईबरोबर, संध्याकाळी त्या ताईबरोबर आणि रात्री त्या बाबाबरोबर, ही स्थिती मुक्ताईनगरमधल्या काही लोकांची त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि असे लोक मुक्ताईनगरला नेतृत्व देत असतील तर मुक्ताईनगरचं दुर्दैव आहे. आई मुक्ताई किमान वरिष्ठांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना बुद्धी देव की ज्या माणसाने लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार पाडला, ज्या माणसाने लोकसभेमध्ये उमेदवार पाडण्यासाठी पुढाकार घेतला, सिंहाचा वाटा दाखवला, आणि आता तोच म्हणतो त्या उमेदवाराला पाडून त्याचा बळी देऊन तोच म्हणतो आता मी भाजपचे राज्यसभेचे मी राष्ट्रवादीचा आहे. अरे तुम्हीच बोललात मी राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला. माझ्याकडे क्लिप आहे, दाखवू. मी राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. जळगावमध्ये जगवानीच्या कार्यक्रमात बोलले की मी भाजपमध्ये आलो, आणि आता लगेच सांगता की मी आता राष्ट्रवादीत आहे. अरे बोलताना तर किमान कन्फर्म करावा, नाही तर तो हरण चढल्या बी विचारा इतका लाजीरवाना होऊन जाईल की गावात फिरणार आहे तुळे. ठीक आहे, चला दादा एक शेवटचा प्रश्न आहे की भरपूर झाला लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांना 1500 रुपये मिळाले तर त्यामुळे फायदा झाला. मात्र ताईंनी आपल्या भाषणामध्ये बोलला की अनेक लोक या गोष्टीचा टीप देखील देत आहेत. नेमकं टीप देत आहे म्हणजे अनेक जे इतर लोक जे आहेत त्यांना 1500 रुपयाची किंमत नाही आहे. आता मला ते सांगायचं आहे तुम्हाला की सर्वसामान्य माणसाला टार्गेट ठेवून केलेला विषय आहे. त्यांनी सांगितलं तो सोन्याचा चमचा घेऊन पडतो, ते 1500 रुपये टीप देतो. टीप म्हणजे आता ते मला माहीत नाही, पण कुठेतरी टीप दिली असेल, कारण टीप देण्याची संस्कृती आता वाढत चाललेली आहे. आम्ही गरीब माणूस देऊ नाही शकत टीप. पहिल्यांदा आम्ही हॉटेलमध्ये जातोच नाही जेवायला, तर जो हॉटेलमध्ये जातो त्याची माहिती ताईंपर्यंत आली असेल, कारण महिला आयोग आहे त्याच्यावर सगळी माहिती त्यांच्याकडे येते. शासनाच्या यंत्रणेमधली माहिती आहे.